अरे काय चाललंय का कळे ना हो आरडी अरे कुणा तरी एकाला विचार मिळाला तरी मिळेल की आरडी आरडी जरा एक मिनिट जरा माग सर का जरा दोन मिनिट माग सर बघू निखिल हात खाली चांगला पिक्चर काढून निखिल सात खाली घेतला जरा दोन मिनिट आम्ही दोन मिनिट थांबा मी तुम्हाला कम्युनिकेशन केलं तुम्ही आम्हाला त्याचा कोणताही रिप्लाय दिलेला नाही आम्ही कायद्याने बोलतो आम्ही आता इंटेंशनचा ऑर्डर दिली त्यांनी काय एक आरडी माग घ्या आरडी 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 मोबाईल पोझिशन का निर्णय करत तुम्ही हॅलो हॅलो हा तुम्ही कसं पोझिशन आमचं आम्ही तेच सांगतो ना आमचं इलेक्शनची प्रोसेस झाली मला घ्यायचं ना काय करायचं तर इलेक्शनची तुम्ही प्रोसेस पण तुम्ही चालू करा त्याला काय प्रोसेस असते का नाही लॉ बोलायचं तर मी लॉ बोला ना कारण तुम्ही ठरवलं जाय की त्यांच्याच बाजून तुम्ही करणार असेल तर काय त्याला अर्थ नाही ना मागे मागे हे भैया हे कॅमेरा हे बघा बसायचं आणि तुम्ही त्यांची साथ देताय उत्पन्न बाजार समितीच्या खिंडवाडीमध्ये मार्केट यार्ड करायचं त्याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये या भूमिपूजनाच्या त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रकार झाला. मी स्पष्ट आधी सांगू इच्छितो की आम्ही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळ्या कोर्टाचे निकाल घेऊन कलेक्टरनी ही जागा आमच्या नावावर मार्केट कमिटीच्या करून दिली आहे. आमचा याच्यामध्ये वैयक्तिक कुणाचाही स्वार्थ नाही. साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना सुसज्ज मार्केट कमिटी व्हावी, त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा, साताऱ्यातील व्यापाऱ्यांचा जो उलाढाला आहे व्यापार वाढावा, पर्यायानं सातारा वाढत या भावनेतनं हे मार्केट यार्ड आम्ही करतो आहे आणि त्याचा आज भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला आहे. ज्यांचा या गोष्टीला विरोध आहे त्यांना आम्ही स्पष्ट हे केलं आहे. आम्ही पोलिसांना पण याआधी सांगितलं होतं की त्यांच्याकडं कायदेशीर काही असलं तर त्यांनी दाखवावं, कुठं या सगळ्या प्रक्रियेवर आमच्या स्थगिती असली तर दाखवावी, अन्यथा याच्यामध्ये त्यांनी करू नये. आज हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही आज हा कार्यक्रम केला आहे आणि लवकरच मार्केट यार्ड जे आहे ते या ठिकाणी सुसज्ज असं मार्केट यार्ड श्रीमंत छत्रपती कैलासवासी अभयसिंह राजे भोसले यांच्या नावानं आम्ही उभं करत आहोत.